मुनिवर। प्रणाम मुनिवर। शुभम भवतु। आपल्यासाठी म्हाळसाचा निरोप घेऊन आले आहे। श्री म्हाळसा देवींचा निरोप आणि तोही माझ्यासाठी। आपण आख्यानासाठी गडावर आले आहात हे तिला समजले आहे। आख्यानाला जाण्यापूर्वी तुमची भेट व्हावी म्हणून तिने तुम्हाला भेटायला बोलवले आहे। नारायण नारायण। काही विशेष प्रयोजन तर नाही ना? क्षमा असावी मुनिवर, तिला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे। आता ते काय ते मला ठाऊक नाही। मी केवळ माझे कार्य करते आहे। येते। नारायण नारायण। श्री म्हाळसा देवींना नक्कीच काहीतरी महत्वाचे सांगायचे असणार, त्याशिवाय ते अशा तडकाफडकी भेटायला बोलवणार नाही। त्यांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगानंतर काही प्रश्न तर त्यांच्या मनात नसतील ना, आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्यांनी मला बोलवलं नसेल ना।